अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात शेतकरी संघटना आणि प्रहार संघटनेच्या वतीने भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शेकडो शेतकरी आपले ट्रॅक्टर घेऊन सहभागी झाले होते. शेतमालाला आधारभूत हमी भाव देणारा कायदा लागू केला जावा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करण्यात याव्या, तसेच शेतकऱ्याची कर्जमाफी केली जावी या मागण्यांसह दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शेतकरी संघटना आणि प्रहार संघटनेच्या वतीने भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला होता. नेवासा ते श्रीरामपूर असा 40 किलोमीटरचा प्रवास करत हे आंदोलक शेतकरी श्रीरामपूर प्रांत कार्यालयावर धडकले. जय प्रहार. आज अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी एकत्रित आले आणि संत ज्ञानेश्वर मंदिर नेवासा येथून आम्ही जो शेतात माल पिकवतो, आमचा शेतमाल, त्याचं पूजन करून सुमारे 500 ते 600 ट्रॅक्टर घेऊन आम्ही आज श्रीरामपूरला आलो. श्रीरामपूर का? तर श्रीरामपूरमध्ये रामाचं, प्रभू रामाचं मंदिर आहे आणि महात्मा गांधी रोडवरती आहे. प्रथम राष्ट्रपिते महात्मा गांधी यांच्या पायावरती दूध अर्पण करून मग प्रभू रामचंद्राच्या मंदिरात जाऊन त्या ठिकाणी या केंद्र सरकारला सद्बुद्धी देण्यासाठी रामाच्या चरणी लीन होऊन आमचा शेतमाल त्या ठिकाणी आम्ही अर्पण केला आणि केंद्राला या ठिकाणी आम्ही विनंती केली, रामाच्या चरणी विनंती केली, हे प्रभू रामचंद्रा या आमच्या शेतकऱ्यांचा MSP कायदा लागू होऊ दे अशी हमी भावासाठी केंद्राला थोडीशी तरी सद्बुद्धी दे म्हणून या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी राम मंदिरातून ही रॅली प्रांत कार्यालय श्रीरामपूरमध्ये घेऊन आलो आणि या विराट अशा भव्य ट्रॅक्टर रॅली मोर्चाचं या ठिकाणी सभेमध्ये रूपांतर झालं आणि या सभेच्या ठिकाणी प्रांतांना नरेंद्र मोदी साहेबांपर्यंत, या देशाच्या पंतप्रधानांपर्यंत आमचं निवेदन पोहोचवण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी प्रांतांना निवेदन देऊ. यानंतरच्या आंदोलनाची रूपरेषा आमची, महाराष्ट्र राज्यातील शेतकरी आज तर या आंदोलने जागा झाला. पहिल्या हाकेतच 500 ते 600 700 ट्रॅक्टर या ठिकाणी आले. आता पुढील आंदोलनाची हाक शेतकरी संघटना आणि प्रहार जनशक्ती पक्ष, नामदार बच्चूभाऊ कडू, रघुनाथ दादा पाटील आणि ॲडव्होकेट अजित दादा काळे. आम्ही यानंतरची पुढील हाक मुंबई मंत्रालय या ठिकाणी भव्य असा ट्रॅक्टर रॅली मोर्चा या ठिकाणी घेऊन जाणार आहोत, जो भूतून भविष्य कधी झाला, पंजाबमध्येही झाला नसेल, हरियाणामध्येही झाला नसेल, असा विराट मोर्चा आम्ही या ठिकाणी दिल्लीच्या शेतकऱ्याच्या समर्थनार्थ घेऊन जाणार आहोत. गावोगावचे शेकडो शेतकरी ट्रॅक्टरसह या मोर्चात सहभागी झाले होते. विजन प्लस न्यूजसाठी सायरा सय्यद, श्रीरामपूर.